विम्याबाबत खोटे तपशील तयार करून शेतकऱ्यांना फसवणाऱ्या विमा कंपन्यांविरोधात तत्काळ गुन्हे नोंदवण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत सोयाबीन आणि कापूस उत्पादकांच्या प्रश्नांसंदर्भात आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत हे निर्देश देण्यात आले अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना दिलेलं अनुदान तसंच आर्थिक मदत कोणत्याही परिस्थितीत बँकांनी रोखू नये असे निर्देशही पवार यांनी दिले केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या सोयाबीन आणि कापसाच्या प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी राज्य सरकारचं शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटणार आहे अशी माहिती अजित पवार यांनी दिली संसदेच्या आगामी अधिवेशनात महाविकास आघाडीचे खासदार याबाबतचे प्रश्न सभागृहात मांडतील असंही पवार यांनी सांगितलं या बैठकीत अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र ऊर्जा मंत्री डॉक्टर नितीन राऊत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्यासह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते